वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची कबुली आरोपी मितू सिंगनं दिली आहे हत्या करून सदिच्छाचा मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली त्यानं दिलेली आहे बँडस्टँडच्या समुद्रामध्ये त्यानं तिचा मृतदेह फेकल्याचं सांगितलेलं आहे सदिच्छा आणि मितूचा शेवटचा फोटो बँडस्टँड परिसरातलाच होता आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी सदिच्छा गेल्या चौदा महिन्यांपासून बेपत्ता होती तपासाअंत तिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय मुंबई पोलीस नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं उद्या समुद्रामध्ये सदिच्छाच्या मृतदेहाचा शोध घेणार आहेत आणि सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे सदिच्छा सानेचे वडील मनीष साने, मनी साने। यांनी पोलिसांवर आरोप केलेत पोलीस हे प्रकरण दडपवण्यासाठी बनाव करत असल्याचा सदिच्छाच्या वडिलांचा आरोप आहे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस बनाव करत असल्याचं सदिच्छा साने हिचे वडील म्हणतात सदिच्छाची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे तो बोलला का मी फक्त म्हणजे तिला हे केलं म्हणून तिचं तोल घेऊन ती पडली आणि तिकडे तिचं ब्लडिंग झालं पण ते ब्लडिंग झालं तर ते आम्ही ते दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिथे गेलेलो आणि त्याच्या त्या मिठ्ठूकोड सिंग आणि तिकडच्या एक्सपर्टने आम्हाला सांगितलेलं का पहाटे तीन वाजता पाणी खाली निघून गेलेलं आणि दुसऱ्या दिवशी सगळं रात्री आठ वाजता हायटाईड होतं तर तिकडे कुठेच आम्हाला रक्ताचे डाग काहीच दिसलेलं नाही आहे जोपर्यंत मला एव्हिडन्स नाही मिळणार तोपर्यंत मी विश्वास नाही आता ही पोलीस चक्क तो पोलिसांची एक तर दिशाभूल करतोय किंवा पोलीस ही केस क्लोज करण्यासाठी काहीतरी एक षडयंत्र आहे मी अजिबात मानणार नाही माझ्या मुलीचं काय झालेलं आहे मला एव्हिडन्स मी शेवटी एव्हिडन्सवर विश्वास ठेवणारा माणूस आहे कारण मी एक पत्रकार आहे मला माहिती आहे तुमची भूमिका काय जोपर्यंत एव्हिडन्स मिळणार नाही तोपर्यंत मी काहीच नाही करू शकत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट